ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी राज्यामधल्या जवळजवळ 2 कोटी वीज ग्राहकांना आश्चर्याचा आणि संतापाचा धक्का दिलेला आहे. लोकांची साधी सोपी सरळ मागणी ही होती की 22 मार्चपासून लॉकडाऊन चालू झाला, 4-5 महिने हाताला काम नाही, हातावर पोट भरणारे सामान्य ग्राहक आहेत, मजूर आहेत, कामगार आहेत, या सगळ्या सर्वसामान्य ग्राहकांना 5-6 महिने हाताला काम नव्हतं आणि त्यामुळं या लॉकडाऊनच्या काळामधलं वीज बिल माफ करावा अशी मागणी होती. 13 जुलैला आम्ही पहिलं आंदोलन केलं, 28-29 जुलैला स्वतः नितीन राऊतनी ऊर्जामंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही 25-30% सवलत देऊ. 25-30% सवलत मान्य नव्हती म्हणून 10 ऑगस्टला आम्ही दुसरं आंदोलन केलं, धरणं आंदोलन, पहिलं होळी आंदोलन केलं होतं आणि सांगितलं की आम्हाला 100% सवलत पाहिजे, कमी नको. त्यानंतर देशामधल्या 3 राज्यांनी 50% सवलत जाहीर केली 6 महिन्याकरता. त्यामध्ये केरळचं डाव्या आघाडीचं सरकार होतं, गुजरातचं भाजपाचं सरकार होतं, मध्य प्रदेशचं काँग्रेसचं सरकार होतं आणि या 3 राज्यांनी 50% सवलत दिली. 27 ऑक्टोबरला आम्ही पुन्हा 3रं आंदोलन केलं महावितरण कार्यालयाला ताला ठोको. लगेच 2-3 दिवसांमध्ये ऊर्जामंत्र्यांनी स्वतः जाहीर केलं की दिवाळीपूर्वी आम्ही ग्राहकांना गोड बातमी देऊ. पण प्रत्यक्षामध्ये गोड बातमी आलीच नाही, दिवाळीनंतर ही कडू बातमी आपल्या अंगावर आलेली आहे. किती लागणार आहे? केरळ, गुजरात, मध्य प्रदेशनं 6 महिने जे दिलेलं आहे त्या पद्धतीनं 50% सवलत दिली तर फक्त 4,500 कोटी लागणार आहेत आणि एवढंसुद्धा जर देण्याची तयारी या सरकारची नसेल तर हे सरकार संवेदनाहीन आहे, सर्वसामान्यांच्या गरिबांच्या प्रश्नासाठी जागरूक नाही आणि त्यांच्या प्रश्नांची कदर नाही असं म्हणावं लागेल. कारण या गरीब माणसाला या आजच्या अवस्थेमध्ये हे बिल भरणं हे अत्यंत अवघड आणि अडचणीचं झालेलं आहे. हे लक्षात घेऊन हा निर्णय घ्यायला पाहिजे होता. कोरोनाचं पॅकेज आज अखेर सरकारनं जाहीर केलेलं नाही, उद्योगांना सवलती देतो म्हटलं त्याही दिल्या नाहीत, घरगुती ग्राहकांना सवलती देतो म्हटलं त्याही दिलेल्या नाहीत. म्हणजे कोरोना काळामधल्या गरिबांच्या हालाची कोणतीही काळजी आणि कोणतीही चिंता जर सरकार करत नसेल तर मग सरकारमध्ये काही आंतरविरोध आहेत का? किंवा खरोखरच या सरकारला कोरोनाचं काही पॅकेज गरिबांच्यासाठी द्यायचं आहे की नाही द्यायचं आहे हा प्रश्न निर्माण होतो आणि याचा निर्णय सरकारनं एकमतानं जाहीर केला पाहिजे अशी आमची ठामपणानं मागणी आहे. राज्य सरकारने ही सवलत दिली पाहिजे आणि ही सवलत देण्याकरता केंद्राकडं मागणी करणं हे चुकीचं आहे. कारण यात केंद्राकडनं मागणी करावी असा मुद्दाच नव्हता आमच्या मागणीमध्ये. राज्य सरकारनं भरपाई केली, जशी शेतीपंपाला सबसिडी दिली जाते, यंत्रमाग धारकांना दिली जाते, त्याच पद्धतीनं या कालावधीची जर राज्य सरकारनं सबसिडी दिली तर अजूनही हा प्रश्न सुटू शकतो आणि राज्य सरकारनं हा निर्णय घेतला पाहिजे, घ्यावा अशी आम्ही ठामपणानं जाहीर मागणी करतो आहोत आणि राज्य सरकारला आवाहन करतो आहोत. धन्यवाद.